नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं वाय जे अकॅडमी आपल्या या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, तसेच सरळ सेवेमध्ये गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न विचारले जातात, तर तेच प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेत असतो. नमस्कार मित्रांनो, मी युवराज जाधव, जिथे मोबाईल तिथे क्लास. या सेशनमध्ये आपण गणिताला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न या सेशनमधला काय दिलेला आहे पहा. अनिल 45 वर्षाचा आहे आणि सुनील 65 वर्षाचा आहे, तर किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत 8 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष. काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर? मित्रांनो, जनरली या प्रश्नांची जी उत्तरं आहेत आपल्याला ऑप्शन थ्रू जायची असतात, ठीक आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, नावं लिहून घ्यायचे जी दिलेली नावं आहेत. अनिल 45 वर्षाचा आहे म्हटलेला आहे, इथं लिहितोय मी अनिल. आणि 2 नंबरचं नाव काय आहे, सुनील. इथं नाव लिहितो मी सुनील, ठीक आहे. आता पहा काय करायचं, समजून घ्या. अनिल 45 वर्षाचा आहे असं म्हटलेलं आहे, अनिलच्या खाली 45 वर्ष लिहा. सुनील 65 वर्षाचा आहे, सुनीलच्या खाली 65 वर्ष. आता ऑप्शन मधून आपल्याला उत्तर घ्यावी लागतात, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं 10 वर्ष घेतलं, ठीक आहे. 10 वर्षापूर्वी जर आपण याचं उत्तर घेतलं ऑप्शनवरून, तर उत्तर येतं का ते बघायचं. किंवा 15 वर्ष घेतलं तर 15 वर्ष मायनस केल्यावर एवढं गुणोत्तर येते का ते बघायचं. आता मी इथं 15 वर्ष घेऊन बघतो की किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 होतं असं म्हटलं गेलं. समजा मी याच्यातून 15 वर्ष मायनस केले, 45 मधून 15 मायनस करायचे आणि या 60 मधून देखील 15 मायनस करायचे. बघूया, पहा. 5 मधून 5 गेला, 0 उरतो. 4 मधून 1 गेला, उरले 3. नंतर 5 मधून 5 गेले, 0. 6 मधून 1 गेला, उरला 5. पहा, 30:50 म्हणजे 30 आणि 50 आपलं उत्तर आलं. म्हणजे 15 वर्षापूर्वी अनिलचं वय 30 वर्ष होतं आणि 15 वर्षापूर्वी सुनीलचं वय 50 वर्ष होतं. 10 ने भाग देऊ शकता, 10 × 30 आणि 10 × 5 = 50. गुणोत्तर 3:5 आलं, म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे 15 वर्ष. तर 15 वर्षापूर्वी अनिल आणि सुनील यांच्या वयाचं जे गुणोत्तर आहे 3:5 होतं. समजलं, सगळ्याला क्लिअर आहे? 50 वर्ष होतं. समोरच्या प्रश्नाकडे बोलूया आपण. आता पहा समोरचा प्रश्न. आवी 40 वर्षाचा आहे आणि सुनील 60 वर्षाचा आहे, तर किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय येईल उत्तर? ऑप्शनवरून तुम्ही घेऊ शकता, ऑप्शनवरून तुम्ही एक एक वर्षांची संख्या घेऊ शकता आणि उत्तर मॅच होतं का ते बघू शकता, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी 10 वर्ष घेतलं तर कसं होईल, अगोदर नावं लिहून घेऊ आपण. आवी 40 वर्षाचं आहे असं म्हटलेलं आहे, इथं नाव लिहितो मी अवीचं. नंतर सुनील आहे, सुनीलचं नाव पण लिहून घेतो, इथं लिहून घेतो मी सुनील. आता यांचे वर्ष लिहून घेऊया आपण वयाचे, ठीक आहे. पहा, आवी 40 वर्षाचा आहे, आज 40 वर्ष लिहिलं. सुनील 60 वर्षाचा आहे, 60 वर्ष लिहिलं. आता ऑप्शन मधून आपल्याला काय करायचंय, 10 वर्ष घेतलं आपण, समजा 10 वर्षापूर्वी जर म्हटलं तर 40 मधून 10 मायनस करा, 60 मधून पण 10 मायनस करा. पहा, 40 मधून 10 गेले, उरले 30 आणि 60 मधून 10 गेले, उरले 50. यांचं गुणोत्तर बघूया किती येत आता. पहा, सगळ्यात अगोदर 30 ला आणि 50 ला 10 ने भाग जातो, भागा. 10 × 30 आणि 10 × 5 = 50. गुणोत्तर आलं 3:5 जे आपल्याला पाहिजे होतं, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांचं जे गुणोत्तर आहे ते 3:5 असणार आहे. समजलं कसं आलं या प्रश्नाचं उत्तर ते? कोणाला काही अडचण नाही, ठीक आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न काय आहे. एक विक्रेता आपल्या वस्तूवर 10% आणि 20% अशा 2 क्रमिक सूट देतो व दुसरा विक्रेता 30%ची एकच सूट देतो, तर कोणती सूट ग्राहकाला जास्त फायद्याची ठरेल असा प्रश्न विचारलेला आहे. कोणती सूट ग्राहकाला जास्त फायद्याची ठरेल, सॉल्व्ह करता येईल मग.
करता येईल सॉल्व? बघा कसं सॉल्व करायचं, पहा सगळ्यात अगोदर पहिला विक्रेता, पहिल्या विक्रेत्यानं काय केलं, सुरुवातीला 10% नंतर 20% अशा दोन क्रमिक सूट दिल्या, 100% व्हॅल्यू होती, 10% सूट आहे घेतली 90% गुणुले, नंतर 20% सूट आहे इथं 100/80 लिहा बरोबर। आता पहा काय करायचं समजून घ्या, हा एक झिरो कॅन्सल, वरचा एक झिरो कॅन्सल, दुसरा झिरो कॅन्सल, हा झिरो कॅन्सल, 9 × 8 = 9, 8 = 72 आणि छेदात 10 × 10 = 10, 10 × 10 = 100। या 100% फक्त 72 आले म्हणजे किती किती टक्के इथे सूट दिलेली आपल्याला, 18%। किती टक्के सूट दिलेली आहे, सॉरी 28%। किती सूट दिलेली आहे, 28% आपल्याला इथं सूट दिली पहिल्या विक्रेत्यानं बरोबर। आणि दुसऱ्या विक्रेत्यानं किती सूट म्हटलं, फक्त 30%। दुसऱ्या विक्रेत्यानं, हा जो दुसरा विक्रेता आहे, यानं 30% सूट दिली। मग जास्त फायद्याची सूट कोणाची आहे, पहिल्या विक्रेत्याची 28% सूट आहे, दुसऱ्या विक्रेत्याची 30% सूट आहे, मग ज्याची सूट जास्त ते फायद्याचं ठरणार। मग 2 नंबरचा जो विक्रेता आहे दुसरा, तर हे फायद्याचं ठरतो, त्यामुळे ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे। कळलं का? हां, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। आता 2020 या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याची सुरुवात शनिवारने होते, तर सुमितचा वाढदिवस त्याच महिन्यात शनिवारी येण्याची संभाव्यता किती आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। काय उत्तर? सोडवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी, या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे। बघा काय करायचं, एवढं समजून घ्या मित्रांनो की 2020 लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे। 2020 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात। मग बघा, 1 तारखेला जो वार आहे तो अजून 7 दिवसांनी परत येतो, म्हणजे 8 तारखेला, अजून 7 दिवसांनी 15 तारखेला, अजून 7 दिवसांनी 22 तारखेला, अजून 7 दिवसांनी 29 तारखेला। आपल्याला म्हटलं की फेब्रुवारी महिन्याची सुरुवात शनिवारनं होते, म्हणजे 1 तारखेला काय होता, शनिवार। मग 8 तारखेला काय असणार आहे, शनिवारच, कारण 7 दिवसानं तोच वार परत येतो। 15 तारखेला शनिवार, 22 तारखेला शनिवार आणि 29 तारखेला पण शनिवारच असणार आहे, ठीक आहे। मग बघा फेब्रुवारी महिन्यात टोटल दिवस किती आहेत, 2020 हे लीप वर्ष असल्यामुळं 29, आणि 29 दिवस असल्यामुळं ह्यामध्ये शनिवार किती वेळा आले, 2, 4 आणि 5 वेळा, वर 5, 29/25 हे आपलं उत्तर आहे। 5/29 हे आपलं उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक डी। मित्रांनो, याच पद्धतीचे गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओज तुम्हाला रोज शिकायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि त्याच्या समोर जे घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन वेळेवर मिळत जाईल। नेक्स्ट, माधव 40 सेकंदात 400 मीटर धावतो तर त्याचा ताशी वेग सांगा, बेस्ट प्रश्न विचारलेला आहे। माधव 40 सेकंदात 400 मीटर धावतो तर त्याचा ताशी वेग सांगा। पहा कसं करायचं, सगळ्यात अगोदर अंतर लिहून घ्या, किती मीटरचं अंतर आहे, 400 मीटरचं अंतर, 400 इथं लिहून घ्या। छेदात वेळ किती आहे, 40 सेकंदाची, इथं लिहून टाका 40, आणि ताशी वेग विचारल्यामुळं याला गुणायचं 18/5 ना। आता करा भागाकाराची उत्तर आणि उत्तर काढा। पहा 40 वरचा 0 कॅन्सल, इथला 1 0 कॅन्सल, 4 ने 40 ला भागा, 4 × 1 = 4, 4 × 10 = 40, 5 ने 10 ला भागा, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 18 × 2 जर केलं तर 18 × 2 = 36 किलोमीटर, 36 किलोमीटर प्रति तास आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। आय होप की सर्व मित्रांना प्रश्नांची उत्तरं समजत आहेत। नेक्स्ट, समोरचा प्रश्न, माधव 72 सेकंदात 600 मीटर धावतो तर त्याचा ताशी वेग सांगा। माधव 72 सेकंदात 600 मीटर धावतो तर त्याचा ताशी वेग सांगा।
काढता येईल? पहा कसं सोडवायचं समजून घ्या. सगळ्यात अगोदर अंतर बघा किती आहे, 600 मीटरचं अंतर आहे, 600 मीटरचं अंतर लिहून टाका. छेदात सेकंद किती आहेत, 72, इथं 72 लिहा. ताशी वेग विचारला त्यामुळं गुणाकारामध्ये 18/5 बरोबर. आता करा भागाकाराची प्रोसेस, उत्तर काढा. 18 ने 72 भाग जातो, भागाकार करा. 18 × 1 = 18, 18 × 4 = 72, 4 ने 600 भागा, 4 × 1 = 4, परत 4 × 1 = 4, उरले 2 इथं. 4 ने 20 भागा, 4 × 5 = 20, समोरचा 0 कॅन्सल करून इथं 150. आता या 5 ने 150 भागा, 5 × 5, 5 × 3 = 15, समोरचा 0 कॅन्सल करून इथं 30 × 1 बरोबर. उत्तर किती आलं, 30 किलोमीटर प्रति तास आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आलेलं आहे. कळलं का उत्तर कसं आलं ते? आय होप की सर्व विद्यार्थी मित्रांना प्रश्नांची उत्तरं समजत आहेत. ठीक आहे, समोरचा प्रश्न थोडा वेगळा घेऊया. एका घनाचे पृष्ठफळ 216 चौरस सेंटीमीटर असल्यास त्या घनाचे घनफळ किती? घनाचं आपल्याला काय विचारलेलं आहे, घनफळ विचारलेलं आहे. त्या घनाचं तुम्ही आम्हाला घनफळ सांगा की घनफळ किती येतं. सोडवता येईल बघा. आता घनफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू माहित पाहिजे, पण बाजू इथं आपल्याला माहित आहे का? बिलकुल बाजू माहित नाही. मग अगोदर बाजू काढायची. आता इथं बघा, घनाचं पृष्ठफळ किती आहे, 216 चौरस सेंटीमीटर. मग हे बघा, घनाचे पृष्ठफळ बरोबर काय राहतं, 6 × बाजूचा वर्ग असतो. याचं सूत्र काय, 6 × बाजूचा वर्ग, 6 × बाजूचा वर्ग असतो बरोबर. आता आपल्याला एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे 216, म्हणून 216 इथे लिहून टाका बरोबर. हे 6 × 6 आणि गुणुले बाजूचा वर्ग. ठीक आहे, आता काय करायचं समजून घ्या. हे जे 6 गुणाकारात आहे तिकडं, इकडे येऊन भागाकारात होतील. 216 / 6 बरोबर बाजूचा वर्ग. ठीक आहे, भागा आता 216 6 × 6 6 × 3 = 18 उरले 3 6 × 6 = 36 36 बरोबर बाजूचा वर्ग आहे. आता 36 ज्याचा वर्ग असेल त्याचं वर्गमूळ करा, बाजू भेटून जाते. 36 कशाचं वर्गमूळ आहे रे, 6 चं. मग 6 बरोबर बाजू, 6 बरोबर काय बाजू. आता आपल्याला घनाचं घनफळ काढायचं आहे. मग घनाचं घनफळ काढताना कसं काढतो, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन असतो. काय, बाजूचा घन. बाजू किती भेटली, 6. मग या 6 चा घन म्हणजे कसा, 6 × 6 × 6. तर पहा, 6 × 6 = 36, 36 × 216 घन येईल आपलं घनफळ 216. हा समजलं. आकाशजी हे लाईव्ह लेक्चर आहे, हे लाईव्ह लेक्चर आहे सर, रेकॉर्डेड लेक्चर नाही. जर मी प्रत्येक विद्यार्थ्याचं रिप्लाय देत गेलो तर शिकवायचं बाजूलाच राहून जाईल. त्यासाठी मी कमेंट तुमच्या नंतर वाचतो, पण मला सध्या लाईव्ह क्लासमध्ये रिप्लाय देणं होत नाही, कारण मग रिप्लाय दिलं तर मग वेळ कमी पडतो, आहे की नाही. चला समोरच्या प्रश्नाकडे घेऊया. पण समोरचे प्रश्न घेण्यापूर्वी सगळ्यांना एक सूचना आहे मित्रांनो, आपण आपलं पुस्तक इथे पब्लिश केलेलं आहे. ठीक आहे, आपल्या पुस्तकाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, काही विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी मी एकदा पुस्तक आणि पुस्तकाबद्दलची माहिती, त्या पुस्तकामध्ये काय काय टॉपिक्स कव्हर होत आहेत हे सगळं दाखवून देतो. पहा, 1 सेकंड बघा मित्रांनो, आपण आपलं पब्लिकेशन हाऊस सुरू केलेलं आहे. YJ पब्लिकेशन आपल्या पब्लिकेशनचं नाव आहे. आपलं हे पुस्तक पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MIDC, पशुसंवर्धन, वनरक्षक, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, परिवहन विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, PSI, STI, ASO, MPSC क्लर्क अशा तमाम स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
आपल्या पुस्तकामध्ये आपण मराठी व्याकरणाचे 2900 प्लस वन लाइनर प्रश्न ऐड करून दिलेले आहेत. मराठी व्याकरणामध्ये जेवढे काही टॉपिक असतील त्या प्रत्येक टॉपिकवरती 100-100 प्रश्न तयार करून उत्तरासहित आपण या पुस्तकामध्ये ऐड केलेले आहेत. समजा अलंकार टॉपिक आहे तर येणाऱ्या परीक्षेत अलंकारावर कसे प्रश्न विचारू शकतात अवघड लेवलचे, तर त्याचा अंदाज घेऊन अवघड प्रश्न तयार करून या पुस्तकात उत्तरासहित दिलेले आहेत. विभक्ती आहे, विभक्तीवरचे काही अपवादात्मक प्रश्न कसे विचारू शकतील येणाऱ्या परीक्षेत याचा अंदाज घेऊन विभक्तीचे 100 प्रश्न, समासाचे, अलंकाराचे, रसाचे, विभक्तीचे, एकंदरीत जेवढे काही टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिकचे 100-100 प्रश्न तयार करून उत्तरासहित आपण या पुस्तकामध्ये ॲड केलेले आहेत. मित्रांनो, हे पुस्तक सध्या बुक स्टॉलवर उपलब्ध नाही. हे पुस्तक आम्ही तुम्हाला स्पीड पोस्टाने घरपोच तुमच्या पत्त्यावर पाठवून देत आहोत. बघा, या पद्धतीच्या इन्व्हलपमध्ये पुस्तकाची पॅकेजिंग करून आम्ही हे पुस्तक तुम्हाला घरपोच पाठवतो आहे. मग मिळणार कसं तुम्हाला हे पुस्तक? स्क्रीनवर जो तुम्ही नंबर बघताय 85-51-89-47-37 या नंबरवर तुम्हाला गुगल पेने किंवा फोनपेने 250 रुपये भरायचे आहेत आणि पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. सोबतच तुमचा प्रॉपर पत्ता देखील पाठवून द्यायचा आहे. तुमचं पुस्तक तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवून दिलं जाईल. 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जातं. समजलं का सगळ्याला? व्हेरी गुड. चला मग आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. आता समोरचा प्रश्न घ्या. हा, समोरचा प्रश्न, एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती? सॉल्व्ह करा बरं. सॉल्व्ह करता येतो का सगळ्याला? सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कसे ते उत्तर पहा. सगळ्यांनी समजून घ्या, इथं वर्तुळाचा आपल्याला परिघ विचारलाय, पण कोणता? अर्धवर्तुळ आहे. मग इथं लिहा बेसिक त्रिज्या, बेसिक व्यास, बेसिक परिघ आणि बेसिक क्षेत्रफळ. आता बघा, अर्धवर्तुळ जर असेल तर हे आकडे काय असतील पहा. सगळ्यात अगोदर पहा, जर त्रिज्या अर्धवर्तुळाची असेल तर 7 असते, 7 दुप्पट व्यास 14 राहतो, परिघ 36 राहतो आणि क्षेत्रफळ 77 राहते जर अर्धवर्तुळ असेल तर. आता बघा, आपल्याला सांगितलं की त्रिज्या 35 आहे, या 7 किती झाली ती 35, किती पटीनं वाढली? 5 पटीनं वाढली. जर त्रिज्या 5 पटीनं वाढली, परिघ विचारला, परिघही 5 पटीनं वाढेल, गुणिले 5 पहा, 5 ना 6 गुणलं, 5 सक 30 असे 0, 7 3 इथं, 5 3 15, 15 3 18 बरोबर 180 सेंटीमीटर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आय होप की सर्व विद्यार्थी मित्रांना समजलं असेल की कशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर येतं. नेक्स्ट, एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 49 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती? त्या वर्तुळाचा परिघ किती विचारलेला आपल्याला? सेम प्रोसिजर आहे पहा. आपल्याला माहित आहे बेसिक त्रिज्या, बेसिक व्यास, बेसिक परिघ आणि बेसिक क्षेत्रफळ. पहा, बेसिक त्रिज्या 7 असते, 7 दुप्पट व्यास असतो, परिघ किती सांगितलं आपल्याला? 36 आणि क्षेत्रफळ 77. आता आपल्याला काय दिलं त्यांनी? त्रिज्या दिली 49, या 7 किती?
49 किती पटीनं वाढली? 7 पटीनं. आपल्याला विचारलं परीख किती आहे, परीख पण 7च पटीनं वाढल. ठीक आहे, 7 × 42 = 2 44 इथं, परत 7 × 21 21 × 4 = 25 बरोबर परीख किती येणार आहे? 252. ऑप्शन क्रमांक बी. समजलं का कसं उत्तर येते? व्हेरी गुड. समोरचा प्रश्न, एका घड्याळात दुपारी 1 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मिनिट काटा हा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? काय येणार आहे उत्तर? काय येणार आहे या प्रश्नाचं उत्तर? बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं, तास मोजायचे. 1 ते 10 पर्यंत किती तास झाले? 1 ते 10 पर्यंत एकूण तास किती? 9. मग एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये तास काटा मिनिट काटा, एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्याला एका वेळा ओलांडतो. मग 9 तासात किती वेळा ओलांडेल? 9 तासात 9 वेळा. 9 तासामध्ये 9 वेळा ओलांडणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. समोर एका घड्याळात सकाळी 6 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? बघा, आता इथं किती तास होतात? इथं तास मोजा किती होतात. सकाळी 6 ते रात्री 8 किती तास झाले? सकाळचे 6 ते रात्रीचे 8 बरोबर झाले 14 तास. पण मित्रांनो, या 14 तासामध्ये 14 वेळा काटा ओलांडायला पाहिजे, पण यामध्ये 6 च्या नंतर 1 12 वाजल्याची कंडिशन येते. मग 12 वाजल्याची जर कंडिशन आली तर 1 वेळ यामधून मायनस करावा लागतो. ठीक आहे, 14 तासातून 1 मायनस बरोबर 13 वेळा. ठीक आहे, 13 वेळा आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर आलेलं आहे. आय होप की सगळ्या विद्यार्थी मित्रांना समजलेलं आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी पुस्तक घेऊन टाका. मी परत गुगल पेचा फोनपेचा नंबर तुम्हाला शो करून देतो आहे. 250 रुपये गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पाठवा. तुमचं पुस्तक तुम्हाला स्पीड पोस्टानं पाठवून दिलं जाईल. या सेशनमध्ये एवढेच क्वेश्चन्स. थँक्यू सो मच.